स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली हाऊस ऑफ क्रिएशन्स। तर आज आपण बनवणार आहोत एका बेसपासनं दोन आईस्क्रीम। तर कसे बनवायचे, चला तर मग सुरुवात करूया। तर इथं मी घेतला आहे आईस्क्रीमचा बेस, जो मी 1/2 लिटर दुधापासून बनवून घेतलेला आहे, आणि इथं मी तो फ्रीजरमध्ये सेट करून घेतला आहे पूर्णपणे, आणि त्याला मी असं सुरीने कट करून घेतलं आहे कारण तो खूप हार्ड आहे। तर आता मी इथं बीटर घेतलं आहे आणि बीटरच्या साह्याने आपण त्याला थोडंसं फोडून घेणार आहोत। तर इथं थोडंसं फोडल्यानंतर इथं मी बीटर सुरू केलं आहे आणि आपल्याला ते पूर्णपणे फेटून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आईस्क्रीमचा बेस आपण वितळून घेतो आहे, त्याला आपण म्हणू शकतो की बीटरने बीट करून घेतो आहे। तर इथं ही प्रोसेस झालेली आहे। तर आता यामध्ये मी टाकणार आहे 1/2 कप इतकी व्हीप क्रीम, कारण मी इथं आपण 1/2 लिटरचा बेस घेतलेला आहे, त्यासाठी मी इथं 1/2 कप इतकी व्हीप क्रीम घेतलेली आहे। आता आपण ते पूर्णपणे फेटून घेऊया बीटरने। 1-2 मिनटं ही प्रोसेस करायची आपल्याला, जास्त अगदी केकला जशी आपण क्रीम फेटतो तशी फेटायची नाही आहे, जरा पातळ राहिली तरी चालेल। इथं मी क्रीम फेटून घेतली आहे, तुम्ही बघू शकता, आणि त्याचं प्रमाण थोडंसं का होईन जास्त प्रमाणात झालेलं आहे। तर इथं मी घेतला आहे एक आंबा, ज्याची मी पल्प काढून घेतलेला आहे, आणि त्यामध्ये टाकले मी आपला आईस्क्रीमचा बेस। तर हा बेस मी आता मँगो पल्पमध्ये मिक्स करून घेते, तुम्ही इथं बघू शकता मस्त असं आपल्या आईस्क्रीमचा हा मँगो आईस्क्रीमचा आपला हा बेस तयार झालेला आहे। आणि मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये याला ओतून घेते आणि साधारण 8 ते 10 तासासाठी आपण याला पूर्णपणे सेट करून घेणार आहोत। तर खूप सोप्या पद्धतीने सांगते मी ही प्रोसेस, नक्की करून बघा, या पद्धतीने नक्की करून बघा। आईस्क्रीम खूप छान होते, अगदी मार्केटसारखी आईस्क्रीम तयार होते। तर इथं राहिलेल्या बेसपासून आपण ब्लॅक करंटच्या फ्लेवरची आईस्क्रीम तयार करणार आहोत। तर इथं मी ब्लॅक करंटचा क्रश टाकलेला आहे क्रीममध्ये, आणि त्यामध्ये मी आता थोडासा पर्पल कलर ॲड करणार आहे, त्याने छान असा कलर येईन आपल्या आईस्क्रीमला, आणि हा फ्लेवर देखील खूप छान लागतो, नक्की ट्राय करून बघा। तर इथं मी कलर टाकला आहे, एकदम मिक्स करून घेते आणि मस्त असा कलर आला आहे आपल्या आईस्क्रीमला, तुम्ही इथं बघू शकता। आणि हे देखील आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ओतून घेणार आहोत, आणि 8 ते 10 तासासाठी याला देखील सेट करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि मस्त असा आईस्क्रीम हेही तयार होणार आहे। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि इथं मी घट्ट असं झाकण लावून घेते आहे, इथे मी कंटेनर चेंज केला आहे, त्यामध्ये बसत नव्हतं त्या कारणाने, आणि इथं झाकण बसून मी 8 ते 10 तासासाठी दोन्ही आईस्क्रीम पूर्णपणे सेट करून घेतले। तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर असं आईस्क्रीम तयार झालं आहे, एकदम रिच क्रीमी आणि अगदी जिभेवर टाकताच विरघळणारं असं हे आपलं मँगो आईस्क्रीम आणि ब्लॅक करंट आईस्क्रीम दोन्हीही तयार झालेले आहेत। तर इथं मी आईस्क्रीम बाउलमध्ये सर्व्ह करते, तर इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आलं आहे आपल्या आईस्क्रीमला, आणि तितकंच टेस्टी हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे। आणि इथं मी तुम्हाला दुसरं देखील काढून दाखवते, जे की ब्लॅक करंटच्या फ्लेवरचं बनवलं आहे मी, तर इथं आपण ते देखील बाउलमध्ये सर्व्ह करून घेणार आहोत। तर मस्तच किती छान असं आईस्क्रीम तयार झालं आहे, तुम्ही बघू शकता, आणि टेक्स्चर बघा किती सुंदर आलं आहे। इथं मी काही पिस्ताच टाकले आहे त्यावर, आणि इथं तयार झालं आहे आपलं मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम आणि ब्लॅक करंट फ्लेवरचं आईस्क्रीम, दोन्ही आईस्क्रीम इथं मस्त असे सेट होऊन तयार झालेले आहे खाण्यासाठी। आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त टेक्स्चर आलं आहे, कलर देखील बघा तुम्ही किती सुंदर असं आलं आहे, आणि ओरिजिनल आंब्यापासून बनवलं आहे आईस्क्रीम आपण, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर लागतं। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन ते देखील प्रेस करा, आणि ऑलवर क्लिक करून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर पोहोचतील, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे आईस्क्रीम, या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि मला सांगा कशी वाटली ही आईस्क्रीमची रेसिपी। आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।